महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिखलदरा तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काटकुंभ इथं दारू अड्ड्यावर शुक्रवारी 9 जून रोजी धाड टाकली। एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 10,18,800 रुपयांचा दारू साठा जप्त करण्यात आला, तर एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। विनोद शंकरलाल मालवीय वय 45 राहणार काटकुंभ असं ताब्यात घेण्यात आलेल्या, तर प्रमोद शंकरलाल मालवीय वय 48 राहणार काटकुंभ असं फरार आरोपीचं नाव आहे। हे दोघं राहत्या घरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या देशी व विदेशी दारूचा साठा करून विक्री करीत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली। या माहितीच्या आधारावर पथकानं त्यांच्या घरी धाड टाकली। घर झडतीत देशी व विदेशी दारूचा 10,18,800 रुपयाचा साठा जप्त करण्यात आला। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोडगे, युवराज मानमोठे, रवींद्र वराडे, स्वप्नील तवर, सागर नाठे, अंजली आरके, मंगेश मानमोठे यांनी केली। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन वरखडे, चिखलदरा।